महावितरण आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कर्वे नगर भागात अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर सभोवताली असलेली कचरा कुंडी स्वच्छ करून तेथे सुशोभीकरण करण्यात आले. यामुळे या भागात पसरणारी दुर्गंधी कमी झाली आणि परिसर स्वच्छ झाला. कोरोना सारखे साथीचे आजार वाढत असताना महापालिकेने तसेच महावितरणने राबविलेले असे उपक्रम याचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आणि महावितरण आणि महापालिकेचे कर्मचारी यांचे कौतुकही करण्यात आले. हा परिसर आता स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे. नमस्कार, MH12 न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत कर्वेनगर मध्ये एक अनोखा उपक्रम केलेला आहे. पुणे महानगरपालिका आणि महावितरण महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे काय होत होतं पुण्यात अनेक ठिकाणी, हे असे जे आपल्या मागं दिसत आहेत जे DP होते, त्या DP आजूबाजूला नागरिकांना कितीही सांगितलं तरी ते कचरा आणून टाकायचे, पण हा कचरा इथं नागरिकांनी टाकू नये म्हणून त्यांचं प्रबोधन करून त्यांच्या घरपोच गाडी ची व्यवस्था करून, घंटा गाडीची व्यवस्था करून पुणे महानगरपालिकेने हा परिसर अत्यंत स्वच्छ केलेला आहे. आपल्याबरोबर आहेत पुणे महानगरपालिकेचे या क्षेत्रात काम करणारे साठेसाहेब, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या ह्याची स्वच्छता तुम्ही कशा पद्धतीने केली. आम्ही लोकांमध्ये प्रबोधन केलं, पहिल्यांदा घंटागाडी फिरवली, ओला सुका कचरा घेण्यासाठी सर्वांना जागृत केलं आणि या ठिकाणचा कचरा पडणारा बंद केला. आपल्यासोबत महावितरणचे पण अधिकारी आहेत, त्यांना काय त्रास होत होता या कचऱ्यामुळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनिल इगवे, सहायक अभियंता कर्वेनगर. हा परिसर आमचा ह्या विभागाला, ह्या या परिसराला पूर्णतः विद्युत पुरवठा ह्या DP होत होता आणि इथे एवढा कचरा असायचा की नागरिकांना वारंवार सांगून देखील कोणी ऐकत नव्हतं आणि त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना आत जायला अडथळा निर्माण व्हायचा, शिवाय दुर्गंधी निर्माण व्हायची आणि विशेष करून मग विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामी फ्यूज वगैरे गेल्यास अत्यंत अडचणी निर्माण व्हायच्या. परंतु PMC कर्मचारी साठेसाहेब व त्यांचे सहकारी यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन ह्या परिसर आता तुम्हाला एकदम स्वच्छ आणि सुशोभित दिसतो आहे. परंतु त्याचं पूर्वीचं जर चित्र पाहिलं असतं तर अत्यंत भयानक होतं. तर हे एवढं सुंदर काम त्यांनी केलेलं आहे आणि महावितरण आणि PMC समन्वय साधल्यामुळे काय होऊ शकतं याचं चांगलं उदाहरण आहे. तेव्हा मी आणखी PMC सर्व कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना अशी विनंती करेन की असे लोकेशन आपल्या एरियात किंवा इतरत्र बऱ्याच ठिकाणी आहेत तर तिथेही झाल्यास नागरिकांनाही त्याचा लाभ होईल, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धोका न होता काम करता येईल आणि बाकी सगळ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी मदत होईल. तेव्हा हे सहकार्य पुढे पण आम्ही अपेक्षित करतो. अशा पद्धतीने महावितरण आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं एक स्तुत्य उपक्रम पुणे महानगरपालिकेत एक प्रकल्प राबवला गेलेला आहे. नागरिकांना अशी अपेक्षा आहे की असेच सर्वत्र असलेले DP जिथे कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर साठला जातो अशा ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि महावितरण यांच्या कोऑर्डिनेशननी हे सुंदर काम व्हावं. मी विकास माने, MH12 न्यूज पुणे.